नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वादकट्ट्यावरती. पण आज कोणत्याही प्रकारची रेसिपी न दाखवता मी तुम्हाला आमच्या गावी घेऊन आलो होतो, म्हणजेच आमच्या कोल्हापूरला. आम्ही आहोत कोल्हापूरकर आणि काही कारणास्तव, काही कामानिमित्त आम्ही आलो होतो कोल्हापूरला. प्रचंड ऊन आहे बरं का, आपला पुन्हा परवडला इतका उन्हाळा आहे या कोल्हापूरला. प्रखर ऊन आहे इथे. झाडाच्या सावलीला गाडी उभी करून मी थांबली आहे, तरीसुद्धा गाडीच बसवत नाही. इतका उन्हाळा जाणवतो, अगदी जीव कासावीस होतो आहे. आणि म्हटलं चला आज काही रेसिपी टाकू शकत नाही, तुमच्यासोबत रेसिपी न शेअर करता मस्त आपल्या कोल्हापूरचा हवामान आहे, वातावरण आहे, उन्हाळा आहे, तो शेअर करू. आणि इकडे आम्ही जिथे थांबलो आहे तिथे बघा, एक बंद असं जागा आहे, तिथे भरपूर सारी झाडं आहेत. सोबत इकडे केळीचं सुद्धा झाड आहे मस्त, आतमध्ये मस्त गार हिरवीगार. एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा पानं आहेत झाडांची. पण मी आहे ना इथे बसल्या बसल्या तुम्हाला ज्या आपण रेसिपीसाठी भाज्या वापरतो त्या काय काय खरेदी केलेल्या ते सांगते. कारण गावे आलो की आवर्जून ह्या गावरान भाज्या आहेत शेतामधल्या, आपल्या विश्वासाने अगदी ताज्या ताज्या भाज्या असतात, त्या शेतकरी घेऊन बसलेल्या असतात, त्या आम्ही घेतोय. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या माझ्या इकडे डिक्कीमध्ये आहेत, त्या घरातून सुद्धा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये, ह्या ग्रीन बॅगमध्ये. अगदी मक्याची कणसं, आंबा, भुईमुंगाच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा इतक्या आहेत. शेवग्याचे शेंग तुम्हाला इथं वरती दिसतच असेल पहा, अगदी ही सुद्धा तुम्हाला हाय करते. तर ह्या घरच्या शेंगा आहेत शेवग्याच्या, माझ्या सासूबाईंनी दिलेल्या. आणि त्यानंतर येता येता रस्त्याला शेतकरी बसतात, तिथे गावरान ह्या सगळ्या भाज्या ताज्या ताज्या अगदी मिळतात. सगळ्या भाज्या ताज्या आहेत. नुकत्याच येऊन सकाळी त्या मावशी ताई बसल्या होत्या तिथे, तर त्यांच्याकडनं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. आता तुम्ही उन्हाळा म्हटलं की सगळ्यांनाच गार काहीतरी खाऊ वाटतं. तर या काकड्या आहेत, कोशिंबीर म्हणा, नुसत्या जेवणासोबत तोंडी लावायला म्हणा किंवा अगदी अशाच खाल्ला तरीसुद्धा छान असतात, शरीराला ओलावा देतात. उन्हाळ्यामध्ये आवर्जून काकड्या खाणं गरजेचं असतं. आणि काकड्या तरी खूप साऱ्या प्रकारच्या मार्केटमध्ये मिळतात, पण मला ह्या काकड्या फक्त कोल्हापूरला आल्या म्हणजेच मिळतात. कारण कोल्हापुरामध्येच ह्या काकड्या फक्त मिळतात. खूप सुंदर कोवळ्या लुसलुशीत आणि मस्त अशा काकड्या आहेत. ह्याचं फुलसुद्धा गाळलेलं नाही, ही सुद्धा छोटी काकडी आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता. पण ही बघा, ही मोठी झालेली काकडी आहे, अशी ताजी आहे की तुम्ही पाहू शकता. इतकी ताजी आहे की ती शाईन करतीये, चमकतीये. ह्याचा सुद्धा फुल अजून गाळलेलं नाही. इतक्या सुंदर काकड्या फक्त कोल्हापुरामध्ये आमच्या गावाकडच्या साईडला मिळतात खायला. त्यानंतर त्यात एका मावशीकडे होते आंबे. हे घरचे आंबे आहेत, घरच्या झाडाचे पिकवलेले, छान आहेत. म्हटलं चला हापूस आंबे वगैरे आपण तर इतर वेळेला घेऊन खातोच, पण हे गावरान आंबे सुद्धा चवीला तितकेच चांगले आहेत, तितकेच स्वाद असतात. त्यासोबतच या इकडे भुईमुंगाच्या शेंगा आहेत, ह्या धनलक्ष्मी शेंगा आहेत. टच्चा अशा भरलेल्या असतात टपोऱ्या टपोऱ्या, आणि तीन तीन दाणे असतात त्या शेंगांना. ह्या सुद्धा अगदी ओल्या शेंगा आहेत, उन्हाळी शेंगा म्हणतात आमच्याकडे याला. कारण एक शेंग निघते ती पावसाळ्यामध्ये, आणि ह्या उन्हाळी शेंगा असतात पाण्याच्या शेतावरती केलेल्या. चवीला छान असतात, गरमागरम भाजून खाऊ शकता किंवा उकडून खाऊ शकता. आणि इथे आहे भेंडी. आता ही भेंडी म्हणाल तर कोळी लुसलुशीत भेंडी आहे, शेतावरून नुकतीच तोडून आणलेली आहे ही सुद्धा. सगळ्याच भाज्या अशा आहेत. आता मला ही भेंडी घ्यायची नव्हती कारण माझ्याकडे लास्ट वीकमध्ये भेंडी खाऊन झाली होती घरी, म्हणजे या आठवड्यामध्ये थोडीशी सुट्टी घेऊ. पण गावी आले होते, सोबत ताजी ताजी भाजी दिसली समोर, त्यामुळे मलाही राहिलं नाही. आणि ह्या भेंडीवाल्या ताई होत्या, त्या म्हटल्या की ताई माझी अजून बोवणी झालेली नाही, तर माझी भेंडी घ्या ना प्लीज, बोवणी करा. मग त्यांच्याकडे सुद्धा ही भेंडी मी विकत घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा ही नंबर येतो या गवारीचा. इतकी कोवळी लुसलुशीत हिरवी गार गवार आहे, गावरान गवार आहे. आणि तुम्हाला पटणार नाही की इतकी कोवळीने शेतातली आहे अशी, की याच्यामध्ये बघा शेंगा तोडताना ह्या कोवळ्या शेंगा आहेत, इतक्या कोवळ्या शेंगा तोडल्या जात नाहीत. पण ह्या तोडताना काही गडबडीमध्ये कधी कधी ह्या हातामध्ये येतात, आणि ह्याला फुलसुद्धा लागलेलं आहे बघा. गवारीच्या झाडाला शेंगा याच्या अगोदर असं फूल लागतं, ते फुलसुद्धा आहे. इतक्या ह्या कोवळ्या कोवळ्या शेंगा आहेत. तर या मी बसल्या बसल्या बघा, आमचे घरचे मेंबर आहेत ते काही कारणास्तव पेपर वर्क वगैरे आहे म्हणून गेलेले आहेत ऑफिसमध्ये, तर सुंदर अशी ही गवार आहे हे बघा. म्हणजे इतकी व्यवस्थित आहे, याची भाजीसुद्धा छान होते, गावरान गवार आहे. अगदी तुम्ही एक भाकरी खात असाल तर दुसरी भाकरी मागून घ्याल, इतकी ही चवीची भाजी आहे. आणि जे कोणी म्हणत असेल की ही भाजी मी खात नाही, गवार मला आवडत नाही, त्यांनी तर ही भाजी एकदा करून खाऊनच बघा. अगदी तुम्ही कधीही चव विसरणार नाही, इतकी छान होते. ह्याला भलेही तुम्ही जास्त मीठ मसाला लावण्याची गरज नाही, ही गवार अशी खुडायची, खुडल्यानंतर याचे देठ काढून वगैरे त्याचे नार काढून घ्यायचे, धुवायची मस्त. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पहिल्यांदा ही गवार आहे ना भाजून घ्यायची, आणि मग मस्त व्यवस्थित थोडी एक 2 ते 3 मिनिटं 4 मिनिटं भाजली की मऊ होते, त्याला काळे चटे दिसायला लागतात तेव्हा ही भाजी. बाकीचा तुमचा जो मीठ मसाला आहे किंवा साठवणीचा मसाला आहे, हळद आहे,
जिरा मोहरीची फोडणी टाकून, कांद्याची मोहरी फोडणी टाकूनही तुम्ही भाजी करू शकता. इतकी चवीला भांडणाट लागते ना की अगदी मनसोक्त खावीशी वाटते. रात्री मी सुद्धा ही भाजी खाल्ली होती, कारण आमच्या ताईंना मी सांगितलं होतं माझ्या जाऊबाईंना की गावी आलं की अगदी मला गवारची भाजी असेल तर माझ्यासाठी गवार विकत आणत जावा किंवा शेतातली कोणाकडून तरी घेत जावा. तर त्यासुद्धा घेतात रात्री मी खाल्ली होती आणि त्यानंतर मला वेळ होता. म्हणून बघा आपल्याला कसं आहे, बाईला काम सुटत नाही म्हणतात तसा प्रकार आहे. कुठेही गेलं तर आपल्या डोक्यामध्ये आपल्या संसाराचा विचार असतो. आता मला वेळ होता, गर्मीचे दिवस आहेत, एका ठिकाणी बसून मला एक निवांत बसवे ना, म्हणून मी इथे बघा दुपट्टा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही गवार खुडून टाकते. आता ही गवार खुडली की कशी, जेव्हा मी पुण्याला रिटर्न जाईल किंवा रिटर्नचा प्रवास आमचा परतीचा चालूच आहे, या कामाने मी तिथे आम्ही थोडा वेळ थांबलेलो आहोत. तर जेव्हा घरी रिटर्न जाईल तेव्हा मला पटकन ह्याची मदत होईल, पटकन भाजी करू शकते किंवा डब्याला वगैरे देऊ शकते. तर छान अशी ही गवारची भाजी लागते. सोबत हा सगळा माळवा आहे, हा माळवा फक्त गावाकडे इतका ताजा तवाना मिळतो. ताज्या ताज्या भाज्या खायची चव आहे ती शेतकऱ्यांच्या जवळ शेतकऱ्यांच्या लेकीनं शेतकऱ्यांच्या मुलांना माहीत असतं. मी सुद्धा एक शेतकऱ्यांचीच लेक आहे, त्यामुळे ताज्या भाज्यांची किंमत, ताज्या भाज्यांचे फायदे आणि ताज्या भाज्यांची चव मी लहानपणापासून घेत आलेले आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र करायला लगेच. आणि या सुद्धा कोवळ्या काकड्या आहेत, माझी मुलं सुद्धा ह्या काकड्या इतक्या आवडीनं खातात. माझ्या मिस्टरांना म्हणजे माझ्या कारभाऱ्यांना ह्या काकड्या इतक्या आवडतात की अगदी जेवणासोबत बाकी काही नसेल फक्त काकड्या ते खाऊ शकतात, इतक्या त्यांना ह्या काकड्या आवडतात. तर आजचा हा भाजीपाल्याचा माळव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. चला तर मग पुन्हा भेटू, बाय बाय.